मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, मी आपणा दोघांना नम्र या ठिकाणी विनंती करतो आहे की खऱ्या अर्थाने व्यायामशाळा मालक चालक ट्रेनर आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी असले केअरटेकर डायटिशियन आज यांच्यावर अतिशय उपासमाराची वेळ आलेली आहे। खऱ्या अर्थाने मी आज आपल्याला या ठिकाणी आवाहन करतो, मी इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनचं जनरल सेक्रेटरी या नात्याने डॉक्टर संजय मोरे, मी आपल्याला नम्र निवेदन करू इच्छितो की आपण ताबडतोब व्यायामशाळेवर टाकलेली जी बंदी आहे या कोविडमध्ये जो काय महामारी आलेली आहे, परंतु आपल्याला व्यायामशाळा सुरू करणं अतिशय महत्त्वाचं आहे। या ठिकाणी अतिशय सर्व लोकांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। मी उद्धवजी ठाकरे साहेबांना विनंती करतो की आपण अनेक वेळेला व्यायामाचा व्यासंग जोपासलेला आहे, अशा वेळेला जर तुमचं शरीर सुदृढ नसेल तर निश्चित स्वरूपात आपण कोविड याच्यावर मात करू शकत नाही। आज व्यायामशाळेचे सर्व मालक आणि चालक हे अतिशय जवळपास 90% व्यायामशाळा या भाड्याच्या जागेमध्ये आहेत। 90% ह्या व्यायामशाळा कोणाच्या आहेत, तर ज्यांना स्वतः सुशिक्षित बेरोजगार आहेत, जी खऱ्या अर्थाने ही जबाबदारी शासनाची आहे, महानगरपालिकेची आहे, आपण त्या व्यायामशाळा टाकल्या पाहिजे, परंतु ती शासनाची जबाबदारी या सुशिक्षित बेरोजगार या खेळाडूंनी शरीरसौष्ठव खेळाडूंनी आज या ठिकाणी आपल्या वडिलांच्या कडून पैसे घेतलेत, काही बँकेचे घेतलेत, काही आपल्या आईचं सोनं गहाण ठेवले आणि अशा चांगल्या बॉडी बिल्डर्सना आणि या ठिकाणी सर्व खेळाडूंना व्यायामाची उपासमार आलेली आहे। मी आज यापूर्वी 2 महिने अगोदर आपणाला शासनाला आणि मुख्यमंत्री साहेब आपणाला आणि पंतप्रधान साहेब आपणाला दोघांनाही मी आपणाला निवेदन दिलेलं, नम्र निवेदन दिले की आपण अधिक त्यांचा राग न घेता त्वरित या व्यायामशाळा सुरू होणं अतिशय आवश्यक आहे आणि खऱ्या अर्थाने सोशल डिस्टन्स आम्ही ठेवू, मास्क तुम्ही त्या ठिकाणी आम्ही मास्क लावून लोकांना व्यायाम करता येईल, वेगवेगळे मास्क चांगल्या प्रकारचे मास्क वापरून त्या ठिकाणी आम्ही त्यांच्यावर व्यायाम करून घेऊ आणि प्रत्येक दर एक तासाला ठराविक संख्या आतमध्ये सोडू आणि दर एक तासाला पूर्ण व्यायामशाळा सॅनिटायझिंग करता येईल आणि सॅनिटायझिंग केल्यानंतर ती व्यायामशाळा निश्चित स्वरूपात पुन्हा एकदा नवीन बॅच त्या ठिकाणी सोडता येईल अशा अटी शर्ती आपण देऊन त्वरित व्यायामशाळा ओपन कराव्यात आणि जास्त आपण या खेळाडूंचा व्यायामच्या संचालकाचा मालकांचा हा जास्त आपण अंत पाहू नये आणि खऱ्या अर्थाने या कोविडमध्ये आपण जर का अनलॉक केलेलं आहे तर अनलॉक करत असताना व्यायामशाळा पण आपण ताबडतोब व्यायामशाळा सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी आणि त्यानंतर एक स्वतंत्र पॅकेज 200 करोडचं माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आपण 200 कोटीचं पॅकेज या हेल्थ क्लब साठी या तरुण व्यायाम जे काही तरुण आहेत जे आमचे बॉडी बिल्डर आहेत जे आज आर्थिकदृष्ट्या अतिशय मोठ्या संकटात सापडलेले आहेत त्यांच्यासाठी आपण 200 कोटीचं पॅकेज जाहीर करावं एवढं या ठिकाणी मी आपल्याला जाहीर नम्र विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला हात जोडून विनंती करतो की आपण ताबडतोब व्यायामशाळा सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी।